अहिल्यानगर जिल्ह्यातील कोलार भगवतीपुर येथील 3.5 शक्तिपीठ असलेल्या भगवती मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन धनश्री विखे पाटील यांनी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करून नवरात्र उत्सव व दसरा सणानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. भाविकांना साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. कोल्हार भगवतीपुर येथील 3.5 शक्तिपीठ असलेल्या भगवती मातेच्या मंदिरात रणरागिणी धनश्री विखे पाटील यांनी दर्शन घेऊन सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली. भगवती मातेची मनोभावे पूजा केली. पूजेनंतर दुर्गा सप्तशती पाठाचं पठण केलं. दुर्गा सप्तशती पठण करण्यासाठी 1200 ते 1300 महिला उपस्थित होत्या. धनश्रीताई विखे पाटील यांनी सर्वांना नवरात्र व उंबरठ्यावर असलेल्या दसरा सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. दुर्गा सप्तशती पाठाच्या नियोजनाची माहिती घेऊन श्री स्वामी समर्थ केंद्र व देवालय ट्रस्टचे आभार व्यक्त केले. समाजाला दिशा देण्यासाठी धार्मिक आचरणाची गरज असल्याचं विखे यांनी सांगितलंय. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. प्रत्येक भाविकास खिचडीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. देवालय ट्रस्टच्या वतीने धनश्री विखे यांनी सत्कार स्वीकारण्याची विनंती केली असता देशाच्या आर्थिक उलाढालीतील मोलाचं योगदान असणारे उद्योगरत्न रतनजी टाटा यांचं निधन झाल्याने देशात दुखवटा पाळला जात असल्यानं सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. SRB न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार भगवतीपुर. माननीय श्री धनश्रीताई की हे उपस्थित झालेले आहे पाठाला, त्यांच्या सर्व महिलांच्या वतीने आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने आपण स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं माझी पहिलीच वेळ होती पाठ वाचायची आणि खरंच खूप छान वाटतंय. खरं तर ही आपली संस्कृती आहे जी तुम्ही लोक जपत आहात. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद केलं पाहिजे, कारण सगळं घरातलं काम करून इथं येऊन हे पाठ वाचून पुन्हा एकदा पुन्हा घरी जाऊन आपल्या कामाला लागायचं. कुठेतरी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत आहात, कुठेतरी देवासाठी वेळ काढत आहात आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. मी आपल्या देवी चरणी हीच प्रार्थना करते की तुमच्या मनातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर तिने पूर्ण कराव्यात. पुन्हा एकदा पूर्ण विखे पाटील कुटुंबाकडून मी तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा.